हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण बघत आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ बी ए सेकंड इयरचं आपण होम असाइनमेंटचे उत्तरं बघत आहोत. काल आपण एका दुसऱ्या सब्जेक्टचं, दुसऱ्या विषयाचं होम असाइनमेंटचं व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर कोणी नवीन असेल तर ते व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे ते तुम्हाला होम असाइनमेंटची उत्तरं भेटून जातील. आज आपण विषय, कोणता विषय निवडलेला आहे आजचा विषयाचं कोड बघा, MAR 102 मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम या विषयामधलं आपण होम असाइनमेंटचे उत्तरं बघणार आहोत. या जे होम असाइनमेंटचे प्रश्न आहेत ते प्रश्न PDFच्या स्वरूपात आहेत, ते मी एका पेजवर लिहिलेले आहे. एक एक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट काढून एका वहीवर लिहायचं आहे. ज्याच्याकडे पुस्तक आहे त्यांनी टिक पण करून घेऊ शकतात, ज्याच्याकडे पुस्तक नाही त्यांनी स्क्रीनशॉट काढून वहीवर लिहून कॉलेजमध्ये सबमिट करायचं आहे. बघा, कोणतं प्रथम वर्ष BA विषय कोणता आहे आपला, मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम. त्याच्यामधला पहिला प्रश्न काय आहे बघा, आशा मुंडले यांच्या निबंधातील लेखातील दिसणारी स्त्री याविषयी सविस्तर विवेचन करा. आशा मुंडले यांच्या निबंधातील लेखातील दिसणारी स्त्री याविषयी सविस्तर विवेचन करा असा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पेज क्रमांक 6 वर भेटून जाईल. पेज क्रमांक 6 वर आपण ते पेज काढूया. पेज क्रमांक 6 वर जर आले आपण, हे बघा पेज क्रमांक सहावर जर इथं वर जर बघितलो आपण, तर इथं आहे बघा, भाषेतून दिसणारी स्त्री आणि आशा मुंडले असं प्रश्न आहे. हे भाषेतून दिसणारी स्त्री असं म्हटलं आहे, पण तिथं काय म्हटलं होतं आपल्याला, तिथं आपल्याला निबंधातील लेखातील दिसणारी स्त्री म्हणलं आहे. लेखातील आणि भाषेतील त्याच्यामध्ये काही फरक नाही. आता मी इथं टिक मार्क केलो म्हणून तुम्हाला इथून याचं उत्तर लिहायचं नाही, हे चुकीचं आहे टिक मार्क. तुम्हाला इथून उत्तरच लिहायचं नाही. उत्तर कुठून लिहायचं आहे ते दाखवणार आहे मी तुम्हाला. इथून उत्तर जर लिहिलं तर तुमचं आन्सर चुकून जाईल. प्रश्न काय विचारलं, उत्तर काय लिहायचं ते तुमचं चुकून जाईल. इथून लिहायचं नाही उत्तर, मी तुम्हाला दाखवणार आहे कुठून उत्तर लिहायचं आहे ते. तिथून तुम्ही उत्तराला सुरुवात करा. बघा, इथं जे मी टिक केलो आहे ना, इथूनच तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. इथं जे भाषा हा शब्द टिक केला आहे, इथून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तुम्ही काय करा, इथून एवढं एक स्क्रीनशॉट काढून घ्या हे वाक्य. इथून एवढं काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या. इथून सुरुवात करायची आहे तुम्हाला हे भाषापासून या उत्तराचं. इथून एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. मोबाईलला रोटेट करून पकडा, म्हणजे तुम्हाला सगळे शब्द मोठे मोठे दिसू लागतील. मोबाईलला काय करा, रोटेट करा. इथून एवढी स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर खाली पकडणार आहे मी जे उरलं आहे हे वाक्याच्या नंतर. इथून एवढं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. मग त्याच्यानंतर बघा, पुढे यायचं आहे तुम्हाला. पुढे येऊन इथं जे टिक केलं आहे तिथपर्यंत संपवायचं नाही, अजून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. एवढं छोटं उत्तर लिहायचं नाही याचं. तुम्ही काय करा, इथून एवढं काय करा, स्क्रीनशॉट तुम्ही अगोदर काढून घ्या ह्या शब्दातून. इथपर्यंत स्क्रीनशॉट काढून घ्या ह्या शब्दापर्यंत. त्याच्यानंतर खाली येऊया आपण. तर शब्दातून झाल्यानंतर हे मुक्ता इथपर्यंत स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. इथपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, अजून खाली यायचं आहे तुम्हाला, अजून लिहायचं आहे तुम्हाला उत्तर. त्याच्यानंतर बघा, हे मुक्ता झालं ना आपलं स्क्रीनशॉट, इथपर्यंत काढून घेतला तुम्ही. मग नंतर अजून इथपर्यंत एक स्क्रीनशॉट तुम्ही इथं काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा, अजून थोडं खाली करूया आपण. हे लास्ट पेज आहे, इथपर्यंत तुम्ही लिहू शकता. आणि इथपर्यंत लिहायचंच आहे तुम्हाला. अजून मी सांगणार आहे की थोडं अजून एक दोन पॅरोग्राफ थोडं अजून लिहा, म्हणजे हे जे लास्ट टिक केलेलं आहे ना आपलं, हे लास्ट टिक केलेलं आहे, हे इथपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. हे झालं आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता बघूया आपण दुसरा प्रश्न काय आहे आपला आणि त्याचं उत्तर कुठं भेटेल आपल्याला ते बघूया. दुसरा प्रश्न काय आहे बघा, पत्रामधून लेखकांचे व्यक्तिमत्व, स्वभाव, यांची विचारपद्धती यांचे दर्शन होते हे विधान साने गुरुच्या सुंदर पत्रामधील लेखावरून स्पष्ट करा. आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटून जाईल पेज क्रमांक 36 वर. पण पेज क्रमांक 36 वर जर बघितलात तर तुम्हाला साने गुरुजीचं जे काही सुंदर पत्र आहे ते पत्र भेटेल, पण त्याचं ॲक्च्युअलमध्ये उत्तर तुम्हाला तिथं भेटणार नाही. तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये ते उत्तर लिहिलं तर तुमचे मार्क कटून जातील, ते चुकीचं उत्तर असेल. बघा, पेज क्रमांक जर 36 वर आले आपण, हे 37 आहे म्हणजे 36 शिकायला साईडचं आहे. जर आपण पेज क्रमांकवर आल्या तर सुंदर पत्रे साने गुरुजी म्हणून आलं, हे जर तुम्ही लिहायचं सुरुवात केल्या तर त्याचं उत्तर नाही. ते काय झालं, ते साने गुरुजीची जे काही माहिती आहे ते सर्व माहिती आहे याच्यामध्ये, म्हणून तुम्हाला हे सगळं उत्तर लिहायचं नाही. मग इथं जर केला तर तुम्हाला हे प्रिय आशीर्वाद, प्रिय सुदास, हे इथून पत्र सुरू झालं त्यांचं. पण आपल्याला प्रश्नामध्ये दुसरं वेगळंच विचारलेलं आहे, पत्र लिहा म्हटलं नाही आपल्याला. थोडं बघायचं आहे, थोडं व्यवस्थित तुम्हाला प्रश्न बघून घ्यायचा आहे. पत्रामधून लेखकांचे व्यक्तिमत्व, स्वभाव, त्यांची विचारपद्धती
यांचे दर्शन होते हे विधान साने गुरुच्या सुंदर पत्रामधील लेखावरून स्पष्ट करा असं म्हटलं आहे. आपल्याला जे काही व्यक्तिमत्व स्वभाव आहे त्या विचारपद्धती यांचे दर्शन होते याचं जे काही विधान आहे या विधानाचं स्पष्टीकरण द्यायचं आहे आपल्याला. याचं उत्तर बघा, तुम्हाला मी व्यवस्थित सांगणार आहे. ज्याला ज्याला ते लिहू वाटलं ते पत्राचं लिहू शकता, पण ॲक्च्युअलमध्ये उत्तर तर याचं इथं भेटून जाईल तुम्हाला सारांशमध्ये. बघा, पत्रामधून लेखकांचे व्यक्तिमत्व स्वभाव त्यांची विचारपद्धती याचे दर्शन होते. त्याचप्रमाणे लेखकांचे पत्रवाचकांशी असणारे हृदय संबंध लेखनातून उमटतात. पत्रांची भाषाही पारदर्शकता असते. हे सर्व तुम्हाला उत्तर लिहायचं आहे त्याचं. ज्याला ते पत्राचं आहे तिथं त्याला लिहू वाटलं त्यांना ते पण लिहू शकता, पण हे ॲक्च्युअलमध्ये मला तर वाटते की हेच उत्तर आहे त्याचं. तुम्हाला इथून स्क्रीनशॉट काढायचं आहे, इथपर्यंत लिहायचं आहे आस्तेपर्यंत. त्याच्यानंतर पुढं अजून एक स्टेप आहे, ते पण तुम्ही लिहू शकता. हे बघा, इथं आहे जे टिक केलं आहे ते पण तुम्ही लिहू शकता. जिथपर्यंत टिक केलं आहे तिथपर्यंत तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा, तिसरा प्रश्न कोणता आहे ते बघूया आपण. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, स्वल्पविराम चिन्ह घालण्याचे नियम उदाहरण स्पष्ट करा. उदाहरणात स्पष्ट करा असं पण आहे उदाहरण देऊन. स्वल्पविराम चिन्ह घालण्याचे नियम स्पष्ट करा असा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पेज क्रमांक 48 भेटून जाईल. 58 आहे. स्वल्पविराम चिन्हाचे प्रश्न आहे ना, बघा याचं उत्तर तुम्हाला कुठं भेटून जाईल, इथं आहे बघा, पेज क्रमांक 58 भेटून जाईल. 58 पेज क्रमांक भेटून जाईल. इथं दिलं आहे बघा व्यवस्थित, स्वल्पविराम चिन्ह घालण्याचे नियम म्हणून असं दिलं तुम्हाला आहे ना. इथून सुरुवात करायची आहे त्याची, मग तुम्हाला ह्याचे जे नियम आहेत, नियम खूप सारे आहेत. मी तुम्हाला 6 नियम लिहायला सांगत आहे, तुम्ही 6 पण लिहू शकता. ज्याच्याकडे पुस्तक आहे त्यांना जास्त पण नियम लिहू शकता. बघा, हा पहिला नियम आहे, याच्यामध्ये उदाहरण पण दिलं आहे, तुम्ही वाचू शकता. हे दुसरा नियम इथपर्यंत लिहा, इथं बघा उदाहरण शब्द आहे, उदाहरण पण दिलेले आहेत. इथपर्यंत स्क्रीनशॉट काढून घ्या, त्याच्यानंतर पुढे येऊया आपण. त्याच्यानंतर इथपर्यंत एवढं पेज स्क्रीनशॉट काढून घ्या. हा दुसरा नियम सुरू झाला इथून. त्याच्यानंतर तिसरा नियम पण दाखवतो मी तुम्हाला. तिसरा नियम काय आहे बघा, तिसरा नियम पण इथून सुरू होतो. तिसरा नियमचं पण काय करा, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तिसऱ्या नियमचे पण काय, स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा, चौथा नियम दाखवू लागलो मी तुम्हाला. चौथा नियमची स्क्रीनशॉट काढून घ्या. पाचवा नियम, त्याच्यानंतर हा सहावा नियम मी जिथे टिक केलो तिथपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता. मग त्याच्यानंतर बघा, हे सातवा झाला, हे आठवा झाला, त्याच्याखाली उदाहरण पण आहे आठव्याचं. हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर आपण लास्ट प्रश्न बघूया. लास्ट प्रश्न कोणता आहे आपला, ललित साहित्यांचे विधान विविध प्रकार थोडक्यात स्पष्ट करा. ललित साहित्यांचे विविध प्रकार थोडक्यात स्पष्ट करा असा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर पेज नंबर 49 भेटून जाईल आपल्याला. इथं आहे बघा, किती सोपं आहे. ललित साहित्याचे विविध प्रकार म्हटलं, त्याचा पहिला प्रकार ही गोष्ट आहे. इथून लिहायचं नाही तुम्हाला, ह्या पहिला प्रकार म्हणून टाकायचा आहे. पहिला प्रकार गोष्ट, इथून एवढं स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. त्याच्यानंतर बघा, हे गोष्ट जर आलं तुम्ही तर या गोष्टबद्दल हे सर्व लिहायचं आहे तुम्हाला. गोष्टबद्दल हे सर्व लिहायचं आहे तुम्हाला, हे वाचा. त्याच्यानंतर एका पक्षीची गोष्ट हे लिहायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर हे पुरं लिहायचं आहे, इथून एवढं तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. त्याच्यानंतर हे सर्जनशीलता आहे, हे पण लिहायचं आहे, हे एवढं स्क्रीनशॉट काढा. त्याच्यानंतर हे जिथं टिक केलो मी, एवढं तर लिहायचंच आहे तुम्हाला. मग त्याच्यानंतर हां, इथपर्यंतच लिहायचं. मग त्याच्यानंतर दुसरा प्रकार तयार होतो इथं आहे बघा. दुसरा प्रकार लोककथा, हा एक प्रकार आहे ललित प्रकारचा, ललित साहित्याचा प्रकार लोककथा. याच्याबद्दल थोडी माहिती लिहा, इथपर्यंत लिहू शकता. हे मोर, याच्याबद्दल जेवढी माहिती झाली तेवढी लिहू शकता. खाली पण लिहा एवढी माहिती. हे बघा, हे पण तुम्हाला लिहायचं आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही हळूहळू. हे सर्व लिहायचं आहे, हे सर्व तुम्हाला लिहायचं आहे, तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा, याची थोडी माहिती लिहिल्या, मग याची थोडी माहिती लिहा. तेच प्रकार, तिसरा प्रकार दृष्टांत कथा, याचं पण थोडी माहिती लिहा इथून एवढी. त्याच्यानंतर याचं अजून थोडं आपण पेज काढूया, तुम्हाला थोडं व्यवस्थित होते. हे दृष्टांतबद्दल सांगितलं आहे इथं, हे दृष्टांतबद्दल थोडीफार माहिती लिहा. इथून एवढं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर पुढं बघा, हे इथून एवढं गेले, इथपर्यंत स्क्रीनशॉट काढून घ्या आणि एवढं लिहून टाका. अशा प्रकारे आपलं हे जे होम असाइनमेंट आहे, मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम, याचं होम असाइनमेंट झालेलं आहे. याच्यानंतर आपण लगेच, म्हणजेच आज किंवा संध्याकाळी बहुतेक आपण दुसऱ्या विषयाचं पण
व्हिडिओ अपलोड करूया, सगळ्याच विषयाचं होम असाइनमेंटचे व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड करत आहोत. सेकंड इयरचे सुद्धा केलेले आहे, फर्स्ट इयरचे पण आता दोन विषयाचे झाले. त्याच्यानंतर तिसरा विषय कोणता आहे ते निवडून आपण प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.